गोवन वार्ता लाइव चे यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट वीडियो चे नोटिफिकेशन मिळवा। देशभरात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर होणारे रस्ते अपघात हा प्रशासनासाठी मोठा चिंतेचा विषय बनलाय। या पार्श्वभूमीवर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी प्रशासनाला नवे आदेश दिलेत। त्यानुसार ट्रक चालकांच्या चुकांमुळे किंवा त्यांना ट्रक चालवताना डुलकी लागल्यामुळे होणाऱ्या अपघातांना आवर घालण्यास मदत होणार आहे। राष्ट्रीय रस्ते सुरक्षा परिषदेच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी प्रशासनाला आदेश दिलेत। या संदर्भात सर्व राज्य सरकारं आणि जिल्हाधिकाऱ्यांना देखील निर्देश दिले जातील असंही गडकरींनी यावेळी सांगितलं। रस्ते अपघातांची संख्या कमी करण्यासाठी नितीन गडकरींनी राष्ट्रीय रस्ते सुरक्षा गटाची स्थापना केली। दर 2 महिन्यांनी या गटाची बैठक होते आणि त्यात संभाव्य योजनांवर चर्चा होते। मंगळवारी झालेल्या या गटाच्या बैठकीत नितीन गडकरींनी ट्रकमुळे होणाऱ्या अपघातावर तोडगा काढण्यासाठी अभिनव संकल्पनेवर चर्चा केली। त्या संदर्भात प्रशासनाला निर्देशही दिलेत। मालवाहू ट्रक चालक लांब पल्ल्याचे प्रवास करून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी माल वाहून नेत असतात, त्यामुळे या प्रवासादरम्यान त्यांना डुलकी लागण्याची देखील शक्यता असते। अशाच काही प्रकरणात मोठे अपघात घडल्याचं देखील दिसून आलंय। त्यामुळे ट्रक चालकांना डुलकी लागू नये यासाठी देशातील सर्व व्यावसायिक वापराच्या ट्रकमध्ये ऑन बोर्ड स्लीप डिटेक्शन सेन्सर्स अर्थात चालकाला डुलकी लागल्यास लागलीच वाजणारे सेन्सर्स बसवले जाणार आहेत, त्यामुळे अशा प्रकारांचं प्रमाण कमी होऊ शकेल। देशात विमान व्यवसायामध्ये ज्याप्रमाणे पायलटच्या विमान उड्डाणाचे तास निश्चित असतात, त्याचप्रमाणे ट्रक चालकांचे देखील ड्रायव्हिंगचे तास निश्चित करण्याचे निर्देश नितीन गडकरी यांनी दिलेत। सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून जिल्हा रस्ते समितीच्या नियमित बैठका होतील याची काळजी घेण्याचे निर्देश देणार असल्याचं गडकरींनी सांगितलं। तसंच ट्रक चालकांसाठी ड्रायव्हिंगचे तास देखील निश्चित करण्याचे निर्देश या पत्रांमधून देणार असल्याचं गडकरींनी स्पष्ट केलं। दरम्यान रस्ते अपघातात होणाऱ्या मृत्यूंची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी व्हायला हवी हे स्पष्ट करतानाच नितीन गडकरींनी या बैठकीत रस्ते सुरक्षा गटाच्या सदस्यांना या संदर्भात लवकरात लवकर धोरण तयार करण्याचे निर्देश दिलेत। ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह। गोवन वार्ता लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवा। आता बातमी अपघाताची। 5व्या दिवशी देखील राज्यात अपघाताचं सत्र सुरूच आहे। यावरून राज्यातील अपघातांची संख्या किती मोठ्या प्रमाणामध्ये वाढती आहे पुन्हा एकदा अधोरेखित झालाय। गुरुवारी सकाळी तोरसे पेडणे मार्गावरती मोठा अपघात झाल्याचं समजतंय। या अपघातामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला। तोरसे गोवा इथं बीएड कॉलेज नजीक अपघात झाल्याचं कळतंय। या अपघातामध्ये कुडाळ येथील युवक जागीच ठार झालाय। गुरुवारी सकाळी 7:30 सुमारास मुंबई गोवा महामार्गावरती हा अपघात झाला आहे। या अपघातामध्ये युवक जागीच ठार झाल्यानं परिसरातून हळहळ व्यक्त केली जाते आहे। मृत तरुणाचं नाव योगेश परब असल्याचं पोलिसांकडून मिळालेल्या माहितीतून समोर आलं आहे। योगेश हा 27 वर्षांचा होता। तो गोव्यामध्ये कामानिमित्त येत असताना वाटेतच काळाने त्याला गाठलं आहे। मुंबई गोवा महामार्गावरती तोरसे पेडणे इथे समोरून येणाऱ्या टेम्पोनं योगेशच्या बाईकला जोरदार धडक दिल्यानं हा अपघात झाला आहे। ही धडक एवढी जोराची होती की यामध्ये योगेशचा जागीच मृत्यू झाला। या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले। तसंच पोलिसांनी या घटनेचा पंचनामा देखील केलाय। दरम्यान या प्रकरणाचा आता पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे।